जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख, महा ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जर आपल्याला राशन कार्ड साठी अप्लाय करायचं आहे, आता नुकतच NFSA पोर्टल वरती नवीन राशन कार्ड साठी अप्लाय करण्याची लिंक सुरू करण्यात आलेली आहे। आणि हे जर आपण ऑनलाइन करताना अनेकांना अडचणी येतात, अंत्योदया अन्न योजना काय आहे, कोणत्या कॅटेगरी मध्ये आपण राशन कार्ड आपण सिलेक्ट करू शकतो, अबो पॉवर्टी लाइन काय आहे, बिलो पॉवर्टी लाइन काय आहे, आणि प्रायोरिटी हाउसहोल्ड काय आहे, म्हणजे कोणत्या आपण कॅटेगरी मध्ये राशन कार्ड अप्लाय करायचं, याबाबत आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या आपण महाराष्ट्रातल्या शेगा पत्रिकेविषयी पहिले जाणून घेऊया। तर मित्रांनो, बघा 2018 सर्वेनुसार महाराष्ट्रात 51,596 एवढे राशन दुकान आहेत, ज्याच्यामध्ये 2,47,41,764 एवढ्या शिगा पत्रिका म्हणजे राशन कार्ड आहे। आता या राशन कार्डची जर आपण विभागणी केली तर त्या तीन म्हणजे टाइप्स कॅटेगरी आहेत राशन कार्डाच्या। एक पहिली पिवळी शिगा पत्रिका म्हणजे येलो राशन कार्ड, दुसरा आहे केसरी शिगा पत्रिका म्हणजेच त्याला रेड राशन कार्ड म्हणतो, आणि तिसरी आहे शुभ्र शिगा पत्रिका म्हणजेच त्याला व्हाईट राशन कार्ड असं गणलं जातं। आता याच्यामध्ये पिवळी राशन कार्डमध्ये पिवळ्या राशन कार्डमध्ये पण पुन्हा तीन गट आहेत। तर पहिली जी कॅटेगरी आहे ती दारिद्र्य रेषेखाली गट म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, BPL राशन कार्ड ज्याला म्हणतो। तर याची जी संख्या आहे महाराष्ट्रामध्ये 40,11,412 राशन कार्ड आहेत, आणि याच्यामध्ये जे धान्य आहे ते गहू 2 रुपये किलो, तांदूळ 3 रुपये किलो, आणि डाळ जी आहे ती 1 रुपया किलो प्रमाणे देण्याचा नियम आहे। आता अंत्योदय गट, अंत्योदय गटामध्ये हे बघा, तिच्यामध्ये प्रामुख्याने ज्या विधवा किंवा दिव्यांग कुटुंब प्रमुख आहेत किंवा अनुसूचित जमाती म्हणजे ST किंवा गरीबातील गरीब यांचा समावेश होतो, या गटामध्ये 24,46,984 शिगा पत्रिका आहेत, आणि या शिगा पत्रिका धारकांना गहू 2 रुपये किलो, तांदूळ 3 रुपये किलो, आणि भरड धान्य 1 रुपया किलो याप्रमाणे धान्य देण्याचा नियम आहे। त्याच्यानंतर अन्नपूर्णा गट याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये याचे 24,666 एवढ्या राशन कार्ड आहेत, आणि या गटामध्ये 65 वर्षापेक्षा अधिक वयाचे तसेच निराधार व ज्यांना जगण्याचे जे कोणतेही साधन नाहीये, तर अशा व्यक्तींचा जो आहे या गटामध्ये समावेश होतो। आता केसरी राशन कार्डामध्ये हे बघा, म्हणजेच प्रायोरिटी हाऊसहोल्ड या गटामध्ये 42,57,743 राशन कार्ड आहेत, आणि याच्यामध्ये ज्या गरीब लोक आहेत ती किंवा लँडलेस लेबर किंवा मार्जिनल फार्मर किंवा जे रोजंदारीने काम करतात कमवतात अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचा इथं याच्यामध्ये समावेश होतो। त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेवरचा म्हणजे APH अबो पॉवर्टी हाऊसहोल्ड, तर या गटामध्ये 10,26,165 रॅशन कार्ड आहेत, आणि यांना पण जे आहे स्वस्त धान्य मिळत आहे। आता त्याच्यानंतर मग सी म्हणजे तिसरा टाईप आहे NPS नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड ग्रुप, तर या NPS ची जी संख्या आहे ती 67,33,183 राशन कार्ड आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि या गटातील शिगा पत्रिकांना कुटुंब प्रमुखांना कोणताही धान्याचा लाभ याच्यामध्ये मिळत नाही। आणि तिसरा जो आहे म्हणजे शुभ्र शिगा पत्रिका म्हणजेच व्हाईट राशन कार्ड, तर या व्हाईट राशन कार्डची एकूण संख्या आहे 22,41,611, आणि या व्हाईट राशन कार्ड धारकांना पण कोणताही स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही। आणि सदरची जी माहिती आहे ती mahafood.gov.in या शासकीय वेबसाईटवरती अवेलेबल आहे। आता या APL आणि जे PPH किंवा BPL अंत्योदय कार्ड पिवळे यांना म्हणजे 3 किलो गहू 2 किलो तांदूळ म्हणजे एकूण 5 किलो पर मानसी मोफत राशन कार्ड मिळते। तर या जे राशन कार्ड अप्लाय करताना आता काही लोकांनी जे आहे ते राशन कार्ड
काढलेलं आहे, त्यांच्याकडे राशन कार्ड आहेत, परंतु ते यामध्ये म्हणजे या योजनेमध्ये पात्र नाही आहेत अशा पण अनेक लोकांनी जे आहे राशन कार्ड काढलेलं आहे, तर त्यांना ते सरेंडर करण्याचे आता नवीन आदेश निघालेले आहेत. तर या राशन कार्डमध्ये बघा, आपण ज्यावेळेस नवीन राशन कार्ड आपण करतो तर या प्रकारे आपल्याला ती माहिती भरायची आहे आणि या राशन कार्डसाठी आपण पात्र आहोत की नाही तर हे आपण इथं बघूया. आता गव्हर्नमेंटने जसा अपात्र किसान म्हणजेच शेतकरी यांची एक मोहीम सुरू केली आहे, ज्यांनी म्हणजे ते पात्र नसताना पण रजिस्ट्रेशन करून शासनाचे पैसे घेत आहेत, तर त्या अशांच्या साठी पण जे आहे अपात्र किसान धारकांसाठी एक ड्राईव्ह सुरू केलेली आहे, जेणेकरून जे पात्र नाही आहेत त्यांनी आपला जो आहे म्हणजे योजना जी आहे ती सरेंडर करायची आहे, रिफंड करायचं. त्याचप्रमाणे जे आहे गव्हर्नमेंटने आता अपात्र रॅशन कार्ड धारकांसाठी पण ही ड्राईव्ह सुरू केलेली आहे. आणि जर तुम्ही अपात्र असताना जर रॅशन कार्ड ठेवलं असेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई पण होऊ शकते. आता या APY किंवा BPLच्या जे आपण रॅशन कार्ड आहेत, तर जर त्याच्यासाठी पात्र अपात्र कोण आहे, आता अपात्रामध्ये पहिला जो आहे जो इन्कम टॅक्स पेयी आहे म्हणजे जो इन्कम टॅक्स भरतो तो या रॅशन कार्डसाठी पात्र नाही आहे. दुसरा, जर तुमच्याकडे चार वाहनांची चार पायांचं वाहन असेल म्हणजे 4-व्हीलर असेल तर त्यावेळेस पण तुम्ही या रॅशन कार्डसाठी पात्र नाही आहेत. तिसरा जो आहे तुमच्या घरामध्ये जर AC असेल तरी पण तुम्ही या रॅशन कार्डसाठी अप्लाय करू शकत नाही. जर तुमच्याकडं 5 KV पेक्षा जास्त क्षमतेचा जनरेटर असेल तरीही तुम्ही या रॅशन कार्डसाठी अप्लाय नाही करू शकत. त्याच्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल म्हणजे रहिवासी जर फ्लॅट असेल 100 स्क्वेअर मीटर कार्पेट एरियाचा जर 100 किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल, किंवा तुमचा जो कमर्शियल प्रॉपर्टी ज्याची म्हणजे एरिया 80 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया याच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या कार्डासाठी इलिजिबल नाही आहे. आणि लास्ट जो आहे तुमच्याकडं जर लायसन वेपन असेल तरी पण तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही. तर मित्रांनो, या प्रकारे हे शिगापत्रिकेचे म्हणजे नियम आहेत आणि या नियमांमध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसत आहात त्यानुसार तुम्हाला ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.